आज आपल्याला गणित प्रकरण क्रमांक 6 घातांक या घातांक प्रकरणामध्ये आपल्याला पाया व घातांक या टॉपिकचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर आपण एक उदाहरण देऊया। 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 अशा या दोन संख्येच्या 8 वेळेस जर गुणाकार केला तर त्या 8 वेळेसचा जो गुणाकार आहे तो पुन्हा पुन्हा लिहिण्यापेक्षा आपण त्याची जी मांडणी आहे 2 × 8 अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी लिहू शकतो। मग या ठिकाणी 2 जो 8 घात आहे त्या लिहिल्यानंतर तो 2 जो 8 घात आहे त्याच्यामध्ये हा जो 2 आहे हा 2 याला आपण पाया असे म्हणतो आणि उरलेला हा त्याच्या डोक्यावरचा जो 8 आहे याला आपण घात असे म्हणतो। या ठिकाणी नमुना उदाहरण म्हणून आपण एक की 5 × 4 5 × 4 मध्ये काय 5 × 4 वेळेस आपण त्या ठिकाणी गुणाकार करतो। मग 5 जर 4 वेळेस गुणाकार केला तर या 5 × 4 झाला तर 5 × 4 5 हा पाया आला आणि 4 हा घात आला। आता एक त्याच्यामध्ये एक थोडंसं वेगळं उदाहरण घेऊया आपण। जर एखाद्या वजा संख्येचा घात हा नेहमीच -1 असतो। उदाहरणार्थ -2 × -2 × -2 याच्यामध्ये पण तीच पद्धत की -2 हा पाया आहे व 5 हा सुद्धा घात आहे। आता एक तिसरं उदाहरण जर घेतलं तर कोणत्याही संख्येचा पहिला घात ही तीच संख्या 1 असते हे आपण बघूया। 7 × 1 म्हणजे 7 × 1 वेळेस गुणाकार म्हणजे 7 × 1 = 7। दुसरं 10 × 1 म्हणजे 10 × 1 वेळेस गुणाकार 10 × 1 = 10। यामध्ये एखाद्या संख्येचा पहिला घात ही तीच संख्या 1 असते।